आपल्यासोबत माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, 2.5 वर्षानंतर तुमचं सरकार गेलं आणि त्या सरकार गेल्याच्या नंतर पहिला आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे. कसं पाहता या अर्थसंकल्पाला? नाही, मी बाकीच्या चॅनललाही बोललो की एक स्वप्नरंजन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून या ठिकाणी झालेला आहे. एक आता निवडणुकाही कदाचित कधी लागतील की काय अशी भावना कदाचित असावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक मोठी फक्त काहीतरी भुलावण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न दिसतोय. खरं आता 6,000 रुपये वर्षाला दिले ही चांगली बाब आहे, परंतु एका हातानं द्यायचे आणि दुसऱ्या हातानं काढून घ्यायचे हे देखील यांना अत्यंत खुबीने जमतं. आज वीज बिलाची इतक्या सैतानी जुलमी पद्धतीने वसुली चालू आहे की 3,000-3,000 रुपये वीज बिल 3 महिन्याला येतं. मग ते दर महिन्याचं चालू बिल यांचं इतका सपाटा लावला आहे घेण्याचा, म्हणजे 6,000 रुपये तुम्ही देताना 12-15,000 रुपये वर्षाला काढून घेणार आहात. तुम्ही पीक विम्याबद्दल देखील खरं इथं 1 रुपयामध्ये दिली, चांगली गोष्ट आहे, परंतु पीक विम्यामध्ये आमूलाग्र बदल खरं होणं अपेक्षित आहे. अक्षरशः मागच्या काही वर्षामध्ये मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी 20-20,000 रुपये प्रीमियम भरला त्यांना 1,000-1,200 रुपये फक्त पीक विमा आलेला आहे. 1 रुपया दिला ह्याच्याबद्दल स्वागत आहे, परंतु उद्या जो राज्य सरकारवरती भार पडणार आहे त्याचं देखील विचार झाला पाहिजे होता. योजनेचं स्वरूप कुठेतरी बदलायला पाहिजे होतं. आम्ही बीड पॅटर्न लावा असा आग्रह करत होतो पीक विमा योजनेचा, की जो काही पीक विमा कंपनी आहे तिला लिमिटेड नफा आणि लिमिटेड नुकसान या धर्तीवरती ही योजना राबवली जावी आणि शेतकऱ्याला 1 रुपया द्यावा, असं कुठेतरी खोलवर विचारमंथन होण्याऐवजी वरवर फक्त एक देखाऊ अर्थसंकल्प या ठिकाणी सादर झालेला आहे असं माझं मत आहे. अशा विरोध सत्ताधाऱ्यांकडून असं म्हटलं जात आहे, सामान्य माणूस असू द्या, महिला असू द्या, महिलांना ST मध्ये 50% सूट असेल किंवा धनगर समाजाविषयी जे काही अनुदान करण्यात आलेले आहे त्याविषयी म्हणजे कोणतीच गोष्ट जी आहे ती सरकारने यावर्षी सोडलेली नाही. विरोधक फक्त टीका करण्याचं काम करत आहे. नाही, आता तुम्ही धनगरावरून विषय काढला, यांच्यावरती विश्वास आहे का धनगर समाजाचा? अहो, हेच ज्यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यांनीच तिथं 12 मजला जाऊन घोषणा काय केली होती की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी घोषणा यांची आहे. त्यामुळं हे जे काय आता महामंडळ स्थापन करू 50 कोटी म्हणजे काय खूप रक्कम झाली नाही, हे यांच्या विश्वास कोण ठेवणार याच्यावरती काय? हे नुसतं म्हणून मी म्हणतो की यांना घोषणा करणं स्वप्नरंजन दाखवण्यामध्ये यांच्या इतकं एक्सपर्ट कोण नाही आहे. त्यामुळे निवडणुकीचा अर्थसंकल्प आहे आणि घोषणाबाजी आहे, याच्या पलीकडं काही नाही आहे. काही महिलांकरता गोष्ट केली त्याच्याबद्दल मी स्वागत करतो, परंतु प्रत्येकच सरकार महिला बालकल्याण विभागामार्फत योजना महिलांच्या सक्षमीकरणाकरता योजना राबवत असतं. खरं त्यामध्ये मी माझ्या भाषणात सविस्तर बोलणार आहे त्याच्यामध्ये. एकीकडे तुम्ही स्वतः राज्यमंत्री होतात, नगरविकास राज्यमंत्री होतात, मेट्रोच्या दृष्टीने देखील अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. जे मुंबईमधले काही मेट्रो प्रकल्प प्रलंबित आहेत, पुण्यामधले प्रलंबित आहेत, नाशिकमधले प्रलंबित आहेत, नव्याने निधी त्याला देण्यात आलेला आहे. नाही, मुळात ह्या मेट्रोची सुरुवात मुंबईत कसं खरं डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये खरं सुरुवात झाली होती. प्रत्येक सरकार पुढं नेत असतं, पण मला खरं एक मी ग्रामीण भागातला मतदारसंघ माझा आहे. शहरामध्ये ठीक आहे, शहरीकरण आपल्याला खेड्याकडे चला असं गांधीजी सांगत होते. आपण शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर करत चाललोय, ग्रामीण भागातले आणखीन लोक शहरामध्ये येत चाललो, पण ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चरकडचं काय आहे? ग्रामीण भागातल्या रस्त्याकडं मी ऐकत होतो बारकाईनं की आता यांचं हे शहरातले जे मोठे प्रकल्प 1,000 कोटी, 30,000 कोटी, 40,000 कोटी, 50,000 कोटी म्हणणारे आपल्या ग्रामीण भागातल्या रस्त्यांची चाळण झालेली आहे 2-3 वर्षामध्ये. तर VR आणि EGMA साठी 3,000 कोटी देत फक्त अख्ख्या राज्याकरता काय होणार त्याच्यामधून? 3 वर्षामध्ये पावसाने रस्ते पार ग्रामीण भागातले नाहीसे झालेले अक्षरशः. त्याच्याकरता मोठं पॅकेज ग्रामीण भागातल्या रस्त्याला, कमीत कमी 50,000 कोटी रुपयाचं मोठं पॅकेज ग्रामीण भागातल्या रस्त्याकरता देणं अपेक्षित होतं, पण फक्त 3,000 कोटी EGMA आणि VR साठी दिलेले आहेत आणि काही त्याच्यामधून होणार नाही. तुम्हाला सांगतो काय म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शहरासाठी जास्त तरतूद करण्यात आलेली आहे आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष? नाही, शहराकरता देखील मी म्हणतो केली पाहिजे, हे प्रत्येक सरकार करत असतं, परंतु कुठंतरी आपण ग्रामीण भागातली लोक शहराकडे वळणार नाहीत, त्यांना तिथेच रोजगार निर्मिती होईल, तिथंच चांगलं त्यांचं आयुष्य जगावं ह्याकरता तरी बघितलं पाहिजे ना. कारण आपण फक्त शहरामध्येच फोकस करून ग्रामीण भागाकडे जर दुर्लक्ष करणार असू कुठेतरी बॅलन्स देखील ठेवला गेला पाहिजे. हे मेट्रो आणलं हे आमच्या सरकारच्या काळापासून प्रत्येक एक एक टप्पे येत राहतात, त्यामध्ये काय नवीन असं काय नाही, पण हे करत असताना ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष नको असं माझं म्हणणं आहे. आपण पाहतोय की अर्थसंकल्प सादर झाला आहे, शहराला ज्या घोषणा केल्या त्या घोषणा कराव्यात, परंतु ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष नको अशी प्रतिक्रिया जी आहे ते राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली आहे. कॅमेरामन राकेशसह निवृत्ती बाबर, SAM TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.